नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण समसंबंध या घटकातील शब्दसंग्रह हा उपघटक अभ्यासणार आहोत शब्दसंग्रह या उपघटकामध्ये एकूण तीन पदे दिलेले असतात चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले असते चौथ पद आपल्याला शोधायचं असतं पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो या उपघटकाची तयारी करण्यासाठी तुम्हाला मराठी इतिहास भूगोल म्हणजेच परिसर अभ्यास भाग दोन त्याचबरोबर सामान्य विज्ञान म्हणजेच परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवीच्या या पाठ्यपुस्तकांचं व्यवस्थित वाचन तुम्हाला करावं लागणार आहे याशिवाय अवांतर वाचनही करावं लागणार आहे कारण वाचन, वाचन केल्यानंतरच खऱ्या अर्थाने तुमचा शब्द संग्रह वाढणार आहे तुमची शब्द संपत्ती वाढणार आहे वाचाल तर वाचाल असं जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे तर आपण यावर आधारित काही उदाहरणे येथे पाहूया शेळी करडू वाघ काय शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात तर वाघाच्या पिल्लाला काय म्हणजे पिल्लू दर्शक शब्द येथे आलेले आहेत पर्याय क्रमांक एक पिल्लू दोन बछडा तीन पाडस चार छावा वाघाच्या चा पिल्लाला बछडा म्हणतात पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या समोर पिल्लू दर्शक शब्द आहे मराठीमध्ये तर तुमचा याचा अभ्यास होणारच आहे तेथेही होईल आणि त्याचा उपयोग तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयासाठी सुद्धा होणार आहे तर ही जी तुमच्या समोर स्लाइड आहे या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नंतर ही माहिती व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायची आहे पुढचा प्रश्न पाहूया साडी एवला चादर काय साडी जी आहे किंवा पैठणी साडी एवला जी आहे नाशिक जिल्ह्यातील एवला या ठिकाणी साडीसाठी प्रसिद्ध आहे चादर चादर साठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं पर्याय क्रमांक एक कोल्हापूर दोन सोलापूर तीन धोलपूर चार विजापूर चादर जी आहे या चादर साठी सोलापूर प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे तुमच्यासमोर महाराष्ट्रातील काही ठिकाणं दिलेली आहेत आणि ती कशासाठी प्रसिद्ध आहेत तेही येथे देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया बैसाखी पंजाब ओणम काय बैसाखी हा पंजाबमधील प्रमुख सण आहे ओणम हा कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक दोन तामिळनाडू पर्याय क्रमांक तीन तेलंगणा आणि पर्याय क्रमांक चार केरळ ओणम हा केरळ राज्यातील प्रमुख सण आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे येथे तुमच्या समोर भारतातील राज्य आणि तेथील सण दिलेले आहेत याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि माहिती व्यवस्थित लिहून घ्यायची आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर लीळा चरित्र काय ज्ञानेश्वरी हा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे या ठिकाणी लिहिलेला आहे मग लिळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला संत तुकाराम संत एकनाथ चक्रधर स्वामी आणि पर्याय क्रमांक चार संत नामदेव चरित्र हा ग्रंथ चक्रधर स्वामी यांनी लिहिलेला आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे येथे पुस्तक कादंबरी ग्रंथ आणि त्यांचे लेखक देण्यात आलेले आहेत आता आपण पुढचा प्रश्न पाहूया पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी काय प्रजासत्ताक दिन घटना दिन गांधी जयंती लोकशाही दिन सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं अचूक उत्तर आहे हे दोन्हीही आपले राष्ट्रीय सण आहेत नागपूर संत्री सासवड काय नागपूर हे शहर संत्रीसाठी प्रसिद्ध आहे किंवा संत्री या फळासाठी प्रसिद्ध है। या आहे मग सासवड कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे चिकू केळी जांभूळ अंजीर सासवड हे अंजीरसाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे फळे आणि त्यांची प्रसिद्ध ठिकाणे येथे देण्यात आलेली आहेत याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे भाकऱ्या चळत चाव्या काय एकावर एक रचलेल्या एक ज्या काही भाकऱ्या असतात या भाकऱ्यांना चळत असे किंवा या भाकऱ्यांना चळत असे म्हणतात म्हणजे समूह दर्शक शब्द आहेत मग चाव्यांचा सा काय चाव्यांचा सा मग पर्याय क्रमांक एक कुलूप दोन जुडगा तीन ढीक चार रास चाव्यांचा सा जुडगा पर्याय क्रमांक दोन समूहदर्शक शब्द याची तयारी तुमची मराठीमध्ये झालेली आहे त्याचा उपयोग तुम्हाला येथेसुद्धा होणार आहे पुढच्या स्लाइडमध्ये हे सर्व समूहदर्शक शब्द आहेत त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल पुढचा प्रश्न पाहूया मेंढी लोकर शेळी काय मेंढीपासून लोकर मिळते मग शेळीपासून काय शेणखत ताक लेंडी खत सूत शेळीपासून शेतीसाठी उपयुक्त असणारं लेंडी खत त्या ठिकाणी मिळतं पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे पन्नास वर्षे सुवर्ण साठ वर्षे काय पर्याय क्रमांक एक रजत दोन अमृत तीन हिरक चार शतक पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव असतो त्याचप्रमाणे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हिरक महोत्सव असतो पर्याय क्रमांक तीन हिरक हे आपलं अचूक उत्तर आहे है, हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय हा अत्यंत महत्वाचा आहे कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर रौप्य आणि रजत वर्ष त्याला म्हणलं जातं पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हिरक महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर शताब्दी किंवा शतक वर्ष त्या ठिकाणी म्हणलं जातं आणि एकशे पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर शतकोत्तर रौप्य अशा पद्धतीने हा चार्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे भाऊ नाम आम्ही काय मराठीतील व्याकरणाशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे विशेषण क्रियापद सर्वनाम प्रत्यय आम्ही सर्वनाम आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे येशू ख्रिस्त इसवी सन मोहम्मद पैगंबर काय कालगणना परिसर अभ्यास भाग दोन हा प्रश्न आहे येशू ख्रिस्त यांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली मोहम्मद पैगंबर किंवा इसवी सन ही कालगणना आहे मोहम्मद पैगंबर यांनी ज्यावेळेस मक्केहून मदिनेला स्थलांतर केलं तेव्हापासून इस्लाम धर्मियांमध्ये हिजरी सन, म्हणजेच हिजरी ही, ही, ही कालगणना जी आहे ही कालगणना इस्लाम धर्मामध्ये वापरली जाते पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या उपघटकाची तयारी करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करावं लागणार आहे कारण त्याच वेळेस तुमचा शब्दसंग्रह वाढणार आहे धन्यवाद